पुढची बातमी मुंबईतून आहे. मुंबईत क्लीनअप मार्शलला पुन्हा एकदा मारहाण झालेली आहे. दगड फेकून मारत या क्लीनअप मार्शलला मारहाण झालेली आहे. माटुंगा चौकातली ही घटना आहे. मुंबईतील क्लीनअप मार्शलच्या मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर संतप्त लोकांकडून क्लीनअप मार्शलला चोप देण्यात आला. हातात दगड घेऊन वसुली करत असल्याचा आरोप या क्लीनअप मार्शलवर आहे. या क्लीनअप मार्शलनं दगडाची भीती दाखवून लोकांकडून वसुली केली असा आरोप करत या नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. ही दृश्य आपण पाहतोय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. मात्र मोठ्या संख्येनं नागरिक जमले होते आणि त्यांनी या क्लीनअप मार्शलला चोप दिला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यावर फोन लाईनवर जोडल्या गेल्यात. वैदेही, जो व्हिडिओ दिसतोय त्या व्हिडिओमध्ये काही पोलीस हस्तक्षेप करताना दिसत आहेत, मात्र पोलिसांना न जुमानता लोकांनी हा चोप दिल्याचं दिसतंय. काय नेमकी घटना आहे आणि कधीची घटना आहे? नक्कीच, जर आपण बघितलं तर क्लीनअप मार्शल खरं तर त्या ठिकाणी एक आक्रमक झालेला बघायला मिळतो आहे. कारण आधीच त्याचा काही लोकांबरोबर त्या ठिकाणी वाद झाला होता. सध्या गेल्या काही दिवसांपासून क्लीनअप मार्शल विरुद्ध लोकांचा वाद, हे प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना बघायला मिळतोय. अशातच सकाळच्या सुमारास हे प्रकरण बघायला मिळतं. एकीकडे क्लीनअप मार्शलनी काही लोकांना मास्क न घातल्यामुळे अडवल्यामुळे त्या ठिकाणी लोकांचा रोषच्या क्लीनअप मार्शलवर बघायला मिळाला. आणि लोकांनी एकत्रित येऊन त्या क्लीनअप मार्शलला जेव्हा चोप देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी दगड देखील हातात घेतलेला बघायला मिळाला. आणि जेव्हा त्यांनी दगड हातात घेतला त्यावेळेस काही ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण घटना जो आपण बघतोय व्हिडिओमध्ये, कशा पद्धतीनं पोलीस त्याला अडवण्याचा प्रयत्न करतायत, कशा पद्धतीनं पोलीस लोकांनाही थांबवण्याचा प्रयत्न करतायत, पण लोकांमध्येही रोष मोठ्या प्रमाणात आहे. क्लीनअप मार्शल देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचं बघायला मिळतो आहे. आणि म्हणूनच खरंतरी कालची जी घटना सध्या बघायला ही घटना माटुंगा येथे रुपारेल कॉलेजचा जो चौक आहे त्या परिसरामध्ये घडलेली आहे. आणि त्याच ठिकाणी म्हणजे दादर माटुंगाच्या दरम्यान ही खर तर घटना घडलेली आहे. आणि त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी असते. अशातच ही घटना जी घडलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील त्या ठिकाणी झालेली बघायला मिळालेली. अगदी वैद्य, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा मुंबईत अनेकदा क्लीनअप मार्शल विरुद्ध सर्वसामान्य मुंबईकर असा संघर्ष पाहायला मिळाला होता. साधारण महिन्याभरापूर्वी जुहू या भागात सुद्धा क्लीनअप मार्शलला बेदम मारहाण करण्यात आली होती. मास्क लावणं सक्तीचं असल्यामुळे क्लीनअप मार्शलकडून कारवाई करण्यात येते, मात्र संतप्त झालेल्या नागरिकांकडून अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत.